नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कालच्या महाराष्ट्र विधानपरिषद अधिवेशनामध्ये पशुसंवर्धन विभाग भरतीबाबत एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर त्या प्रश्नाअंतर्गत या ठिकाणी आपणास कल्पना येऊन जाईल की त्यात जे जे संबंधित मंत्री आहेत त्यांनी त्या पदभरतीसंदर्भात काय उत्तर दिलेलं आहे कोणत्या विभागात किती रिक्तपदे आहेत आणि याच्या रिक्तपदांची जाहिरात तुम्हाला कधीही मिळणार आहे याची सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओतून कवर करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा सुद्धा दाबून घ्या कारण की सर्व अप टू डेट माहिती आपण वेळोवेळी अतिशय लवकरात लवकर देत असतो त्याकरिता अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा हे जे प्रश्न आहेत किंवा प्रश्नांची यादी जी आहे ती काल जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये विचारण्यात आलेलं होतं जी पशुसंवर्धन विभागातील जेवढी काही गट अ ब क आणि ड संवर्गात जेवढी काही रिक्तपदे आहेत तर त्या रिक्तपदांच्या भरतीसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो प्रश्न कोणी विचारला त्यावर उत्तर काय दिलं संबंधित मंत्र्यांनी याची सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे तर पहा आपण डायरेक्ट त्या प्रश्नांवर जाऊ प्रश्न जास्तीत जास्त म्हणजे अठ्ठेचाळीस आहेत आपल्या प्रश्नाचा क्रमांक बराच लांब आहे त्यामुळे पहा या ठिकाणी कोणकोणत्या विभागातून हे प्रश्न विचारण्यात आलेले होते याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल चला मग आपण डायरेक्ट त्या प्रश्नांवर जाऊयात तर मित्रांनो प्रश्न काय विचारण्यात आलेला होता पहा राज्यातील पशुधनाच्या लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होती पाहू शकता प्रश्नाचा क्रमांक पस्तीसावा आहे आणि या या संबंधित प्रश्नांना विचारण्यात आलेलं होतं पाहू शकता या सर्वांना या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री यांनी पुढील गोष्टीचा आढावा किंवा खुलासा करतील काय म्हणून या सर्वांनी प्रश्न विचारण्यात आलेले होते तर पहा त्यांनी काय काय दिलेलं आहे काय काय प्रश्न विचारलेले आहेत की पदे चार हजार नऊशे एकावन्न पदे आहेत परंतु सद्यस्थिती तीन हजार एकशे एकोणपन्नास भरलेली आहेत परंतु पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर असल्यास एक हजार आठशे दोन पदे या ठिकाणी रिक्त आहेत असं त्यांनी विचारलेलं होतं त्यासोबत बरीच अशी पशुधन अधिकाऱ्यांची दोनशे एकतीस व पदे रिक्त आहेत कोल्हापूर जिल्ह्यात तीस हजार पशुधनामागे एक पशुधन अधिकारी काम करत आहे अशी बरीच त्यांनी माहिती विचारलेली आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर यांनी नेमकं उत्तर काय दिलेलं आहे जे मंत्री आहेत राधाकृष्णन विखे पाटील यांनी काय उत्तर दिलेलं आहे तर पहा त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे अखर राज्यामध्ये जेवढे काही म्हणजेच अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस पशुधनांचा मृत्यू झाला त्यामुळे मित्रांनो पहा राज्यातील आपल्या परिस्थिती काय आहे की पशुसंवर्धन विभागातील जेवढी काही मंजूर पदे रिक्त पदे आणि ही सर्व या पदांचा तपशील जो आहे तो यांनी दिलेला आहे म्हणजे जवळपास ही सर्व जर पदे आपण कॅल्क्युलेट केलं अ ब क आणि ड या चारही संवर्गात एकूण तीन हजार एकशे त्र्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त आहेत तर या पदभरती संदर्भात काय कार्यवाही करण्यात आलेली आहे संदर्भात सुद्धा त्यांनी विचारण्यात आलेली आहे तर या प्रश्नांवर त्यांनी उत्तर, उत्तर काय दिलं या भरतीबाबत काय उत्तर दिलं आहे पाहू शकता सर्वप्रथम त्यांनी जे आपण पाहिलं होतं एकही अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत नाही असं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे तसेच बरीच त्यांनी विचारणा किंवा जी माहिती आहे ती दिलेली आहे परंतु भरतीबाबत आपण पाहूयात जे एम पी एस मार्फत मित्रांनो सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जे गट असंवर्गातील जेवढी काही छप्पन पदे आहेत त्यासोबत पशुधन विकास अधिकारी गट अ मधील जे दोनशे अठ्ठ्याण्णव रिक्त पदे आहेत या ठिकाणी सरळ सेवेने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि लोकसेवा आयोगाद्वारे याची निवड होणार आहे तर राहिला प्रश्न गट क आणि ड चा तर मित्रांनो पहा पशुधन पर्यवेक्षक गट क यांची एक हजार एकशे एकोणसाठ पदे ज्यामध्ये राज्यस्तरावर किती दोनशे शहाऐंशी आणि जिल्हा स्तरावर आठशे त्र्याहत्तर एवढी पदे मित्रांनो फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर कॉन्ट्रॅक्ट लेवलची ही भरती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये केव्हाही जाहिरात जेव्हा येईल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे परंतु सर्वांना माहीत असेल की कॉन्ट्राटी मान्यता देण्यात आलेली होती कॉन्ट्रॅक्ट बेसवर परंतु मित्रांनो दरम्यानच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदभरतीवरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत सर्वांना माहीत असे तर त्यामुळे नवीन पदभरतीद्वारे गट क संवर्गातील जी रिक्तपदे भरण्याचे संकल्पित आहे तर लक्षात असू द्या अगोदर कंत्राटी भरतीला मान्यता देण्यात आलेली होती परंतु येणारी जाहिरात जी आहे ती एक हजार एकशे एकोणसाठ पदांकरता असणार आहे आणि ही कंत्राटी बेसची राहणार नाही या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर लक्षात असू द्या एवढीच ही अपडेट होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि रिक्तपदांचा आढावा वगैरे तुम्हाला माहीत नसेल त्याच्या विद्यार्थ्यांना हे तयारी करत असतात परंतु त्यांना माहीत नसते त्या विद्यार्थ्यांसोबत हा आपला अवश्य व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला याचा परिपूर्ण फायदा होईल तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटसोबत सोबत तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद